विद्यार्थी मित्रहो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भास्कर निफाडे, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायण प्रभू राव के कॉलेज श्रीरामपूर येथील मराठी विभागामध्ये मी अध्यापनाचे काम करतो आहे. मित्रहो, SYBAच्या अभ्यासक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या वर्षीपासून SYBA साठी जनरल स्तरावर म्हणजे सामान्य स्तरावर रारंगढांग या प्रभाकर पेंढारकरांच्या कादंबरीची निवड केलेली आहे. आता या कादंबरीच्या संदर्भामध्ये किंबहुना रारंगढांग या कलाकृतीच्या संदर्भामध्ये मागील तासांना आपण चर्चा केलेली आहे. कादंबरी हा वाङ्मय प्रकार आणि या वाङ्मय प्रकाराविषयी आपण जाणून घेतलं, तिच्या घटकाविषयी जाणून घेतलं आणि त्यानंतर आपण रारंगढांग या कादंबरीचा जो आशय आहे या आशयाच्या संदर्भामध्ये सुद्धा मागील तासाला आपण जाणून घेतलेला आहे. आता कादंबरीचा अभ्यास करत असताना आपण त्या घटकांचा अभ्यास करत असताना असं पाहिलं की कादंबरीमध्ये जे काही घटक आहेत किंवा कादंबरीचे जे घटक आहेत त्या घटकामध्ये व्यक्तिरेखाटन किंवा पात्र चित्रण हा अतिशय महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला दिसतो आहे. किंबहुना पात्र रचनेशिवाय किंवा व्यक्तिरेखांशिवाय कुठली कलाकृती संभवत नाही हेही आपण पाहिलेलं आहे. या कादंबरीमध्ये सुद्धा आपल्याला या व्यक्तिरेखांचा जेव्हा विचार करावा लागतो किंवा विचार करायचा आहे तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की व्यक्तिरेखा ज्या आहेत यातल्या या व्यक्तिरेखा दोन प्रकारच्या आहेत. किंबहुना त्या कुठल्याही कादंबरीमध्ये असतात किंवा कुठल्याही कलाकृतीमध्ये असतात. यामध्ये आपल्याला मुख्य व्यक्तिरेखा आणि गौण व्यक्तिरेखा. मुख्य म्हणजे की आपला संपूर्ण कादंबरीवर एक स्वतःच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटवणाऱ्या ज्या काही व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांना आपण मुख्य व्यक्तिरेखा असं म्हणत असतो, किंवा त्याच्यानंतर त्यांना सपोर्ट करणाऱ्या किंवा त्या अनुषंगानं येणाऱ्या इतर ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांना गौण व्यक्तिरेखा असं आपण म्हणतो. तर मुख्य व्यक्तिरेखा या संपूर्ण त्या कादंबरीवर किंवा एकूण त्या कथानकावर आपलं एक स्वतःचं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाच्या खुणा या उमटवत असतात. किंबहुना त्यांच्या एकूण जगण्या वागण्याच्या किंवा त्यांच्या दृष्टिकोनाचा जो परिणाम आहे हा इतरावर होऊन इतर घटक जे आहेत ते त्या संबंधानं आपल्या रिॲक्शन किंवा आपल्या प्रतिक्रिया देतून त्यातून कादंबरी पुढे घडत असते किंवा कुठली कलाकृती ही पुढे जात असते. आता या कलाकृतीच्या संदर्भामध्ये जी आपल्याला अभ्यासाला नेमलेली आहे रारंगढांग, हिच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण मुख्य व्यक्तिरेखांचा विचार करतो त्यामध्ये मुख्य व्यक्तिरेखा या ठिकाणी जी आहे ती आहे लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे यांची. तर लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे हा एक उमदा तरुण आहे. हा मुंबईचा तरुण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं किंवा उत्तम मेरिटमध्ये हा पास झालेला विद्यार्थी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि युनायटेड कन्स्ट्रक्शनसारख्या नामांकित कंपनीमध्ये त्याला नोकरीची ऑफर येते आलेली असते परंतु ती नोकरी तो स्वीकारत नाही. तर एक वेगळं काही करून दाखवण्याची त्याची जी जिद्द असते किंवा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या बुद्धिमत्तेची किंवा आपल्याला जे करायचं आहे ते उपयुक्त कसा करता येईल याचा दृष्टिकोन ठेवणारा हा विश्वनाथ मेहेंदळे एक वेगळंच पाणी असलेला तरुण आपल्याला या कादंबरीमध्ये दिसतो आहे. तो सैन्य इंजिनिअरिंगची परीक्षा देतो आणि त्यातून तो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या भारतीय लष्कराच्या त्या युनिटमध्ये जिथं सिव्हिल इंजिनिअरिंगची ही कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतात त्याच्या त्या युनिटमध्ये तो सहभागी होतो. आता ही एक सैन्यामधली कमिशन पोस्ट आहे लेफ्टनंट म्हणून. त्यानंतर पुढे त्याला म्हणजे जे प्रमोशन आहे ते कॅप्टनचं असतं, मेजरचं असतं, या प्रमाणे तुमच्या सर्व्हिसनुसार हे प्रमोशन्स बनत जातात. तर असा हा लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे त्याची निवड भारतीय सैन्याच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये होते आणि या इंजिनिअरिंग विभागाच्या अंतर्गत असणारा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हा जो भाग आहे तो विशेषतः अतिशय कठीण परिस्थितीमध्ये असलेले जे काही भाग आहेत, भूभाग आहेत, विशेषतः हिमालयातल्या रांगातले जे भाग आहेत त्यामध्ये रस्त्याचं काम करणारा हा विभाग आहे. रस्त्यांचं, त्या अनुषंगाने येणाऱ्या पुलांचं आणि अगदी आपलं दळणवळण
सीमा भागापर्यंत किंवा त्या भागामध्ये असणाऱ्या गावांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याची जबाबदारी जी आहे ती प्रामुख्यानं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO या युनिटकडे असते आणि मेजर जनरल दर्जाचा अधिकारी हा त्याचा प्रमुख असतो. अशी ही त्याची जी काही प्रशासकीय रचना आहे ती प्रशासकीय रचना. आता विश्वनाथ मेहेंदळेची या स्पर्धा परीक्षातून निवड होते आणि सैन्य इंजिनिअरिंगच्या भागामध्ये किंवा त्या विभागामध्ये त्याची निवड होते. एक काहीतरी उमेद घेऊन हा तरुण या सैन्यामध्ये किंवा सैन्याच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये सहभागी होतो आणि आपल्या कर्तृत्वाची चुणूक या ठिकाणी तो दाखवतो. एक स्वतंत्र प्रज्ञा असलेला हा तरुण जेव्हा आपल्या युनिटमध्ये सहभागी होतो तेव्हा सहभागी झाल्यानंतरच त्याला लष्कराच्या एका कोरड्या शिस्तीची जी जाणीव आहे ती मेजर बंबा यांच्या पहिल्या भेटीतच होत असते आणि त्यामुळं ती भेट फारशी काही सुखावह नसते किंबहुना फार त्याला काही उमेद देणारी नसते. परंतु प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेनं पाहणारा आणि उमदेपणार पाहणारा हा तरुण त्यातही त्याही परिस्थितीमध्ये हे सगळं त्यांच्याशी परस्परांशी जुळून घेत आपल्या आपण जे काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टाच्या प्रती आपलं काम करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळं त्याचं उमदेपण आणि घटनाप्रसंगाकडे पाहण्याचा त्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो त्याला यातून एक वेगळं काम करण्याची प्रेरणा देत असतो आणि ही प्रेरणा या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. तर त्याचे जे काही सहकारी असतात किंवा त्याचे जे काही वरिष्ठ असतात या वरिष्ठांच्या संबंधामध्ये जेव्हा त्याचा काही कामाच्या बाबतीमध्ये मतभेद होतो किंवा संघर्ष होतो तो संघर्षसुद्धा जेव्हा आपण जाणून घेतो की त्या संघर्षाची जी मुळं आहेत ती मुळं आपल्याला जेव्हा जाणवतात की एका बाजूला एक प्रस्थापित व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची एक शिस्त आहे आणि त्या शिस्तीच्या संपूर्ण चौकटीमध्ये आपल्याला आपलं काम करायचं आहे. ही लष्कराची शिस्त आहे आणि ती फक्त फॉलो करणं किंवा आदेश फॉलो करणं त्या आदेशाची अंमलबजावणी करणं एवढंच काम या ठिकाणी हाताखालच्या अधिकाऱ्याला करावं लागतं. तिथून पुढे विश्वनाथच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हा आदेशाचं पालन करणं हे एक वेळ ठीक आहे पण हा आदेश कुणासाठी आहे कुठल्या कारणांसाठी आहे याची जाणून घेण्याची जी काही म्हणजे जी गरज आहे ती त्या काम करणाऱ्याला असली पाहिजे. अशा वृत्तीचा एक स्वतंत्र प्रतिभेचा तरुण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा त्या गोष्टी त्याला या ठिकाणी जाणवायला लागतात की निसर्ग असेल किंवा इंजिनिअरिंगचं शास्त्र असेल किंवा ही सगळी भोवतालची माणसं असतील यांचं जगणं आणि निसर्गाची लहर याच्यामध्ये केवळ लष्कराची शिस्त ही चालणार नाही तर निसर्गाच्या या सगळ्या गोष्टींना समजून घेण्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंगचं ज्ञान वापरावं लागतं आणि ते ज्ञान हे तिथल्या माणसांसाठी वापरावं लागतं आणि त्याचा जर वापर या ठिकाणी नीट होत नसेल तर मग मात्र त्या कामाला कितपत अर्थ आहे असा हा प्रश्न त्याच्या मनामध्ये सदैव निर्माण होत असतो आणि हा प्रश्न तो आपल्या मित्रामध्ये सुद्धा शेअर करतो आपल्या मित्रामध्ये सुद्धा याविषयी चर्चा करतो. परंतु या व्यवस्थेमध्ये आलेले मित्रसुद्धा त्याला सांगतात की इथं स्वतंत्र प्रज्ञेनं किंवा स्वतंत्र विचार करण्याला कुठल्याही प्रकारचा वाव नाही. आपल्याला जे काही करायचं आहे ह्या संपूर्णपणे या चौकटीत राहूनच करावं लागणार आहे त्याच्याशिवाय याला पर्याय नाही आणि तसं करता येत नसेल तर ते या लष्कराच्या शिस्तीमध्ये बसू शकणार नाही आणि पर्यायानं या ठिकाणी आपल्याला आपल्या कामाला किंवा आपल्याला ते कामच करता येणार नाही यातून बाहेर पडावं लागेल. ही एका बाजूची वस्तुनिष्ठता आणि त्याचबरोबर काहीतरी करून दाखवण्याची उमेद यातून विश्वनाथ जेव्हा घडत असतो किंवा विश्वनाथ ह्या सगळ्या कामाकडे पाहत असतो तेव्हा त्या प्रत्येक कामाच्या किंवा त्या प्रत्येक घटनेतून विश्वनाथचा स्वभाव जो आहे किंवा स्वतंत्र विचार करण्याची जी पद्धती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं तो रसिक आहे त्याचबरोबर तो अतिशय प्रामाणिक आहे त्याचबरोबर तो अतिशय उमद्या स्वभावाचा आहे त्या आदेशाचं पालन करणारा तो आहे. परंतु हा आदेश पालन करत असताना याच्या संबंधातली संपूर्ण जाणीव किंवा तपशील जे आहेत ते सुद्धा जाणून घेण्याची एक त्यातला काम करणारा माणूस म्हणून त्याची ती गरज त्याला वाटते आहे आणि ती जर पूर्ण होत नसेल तर त्याचा पाठपुरावा करण्याची सुद्धा त्याची वृत्ती आहे आणि म्हणून विविध प्रसंगी त्याला जेव्हा शंका येतात तेव्हा त्या शंका आपल्या वरिष्ठांशी तो शेअर करण्याचा किंवा त्यांच्या पुढे मांडण्याचा तो प्रयत्न करीत असतो. परंतु त्याचे जे वरिष्ठ असतात ते वरिष्ठ मात्र त्याला केवळ लष्कराची शिस्त या एका शब्दानं
ते निरुत्तर करत असतात आणि फक्त आदेश आणि त्या आदेशाचं पालन करणं एवढीच आपली जबाबदारी आहे आणि ते काम वेळेत होणं हे गरजेचं आहे असं त्याला सांगतात. आणि इथून पुढे त्याचा जो मानसिक संघर्ष आहे तो मानसिक संघर्ष इथं निर्माण होताना दिसतो आणि इतरांशी सुद्धा या संघर्षाच्या बाबतीमध्ये त्याचे मतभेद व्हायला सुरुवात होते. आणि मग कामाची निष्ठा, लहरी निसर्ग, भोवतालची असलेली माणसं आणि आपले वरिष्ठ अशा विविध ताणामध्ये जेव्हा विश्वनाथ जगत असतो किंवा विश्वनाथ वागत असतो तेव्हा काम करत असतो तेव्हा या निसर्गाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या कामावर जी आपली निवड झालेली आहे त्या कामाला न्याय देणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य असलं पाहिजे या जाणीवेनं त्याच्या संबंधामध्ये असणारे सगळे तपशील तो मिळवत असतो. आणि त्यासाठी तो कर्नल राईटना भेटतो, वरिष्ठांना डावलून तो त्यांना भेटतो, कारण वरिष्ठ त्याचे वरिष्ठ मेजर बंबा असतात. हे बंबा काय त्याला तिथपर्यंत पोहोचू देत नसतात, कारण माझ्याकडूनच तुला पुढं जावं लागणार आहे. आणि म्हणून परस्पर जाणं हे सुद्धा त्यांना आपला स्वतःचा अधिक्षेप झाल्यासारखं वाटतं आणि लष्कराच्या शिस्तीमध्ये हे बसत नाही. वरिष्ठांच्या मान्यतेशिवाय वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येत नाही हा नियम या ठिकाणी विश्वनाथ मेहेंदळे तोडतो आणि मोडतो. आणि त्यामुळं कर्नल राईटना तो भेटतो, त्यांच्याकडून त्या आवश्यक असणाऱ्या भागातले ते काही जे काही तपशील आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ते मिळवल्यानंतर मग त्याची खात्री होते की आणि हे सगळं घडत असताना त्याचे वरिष्ठ त्याच्याशी त्याचा संघर्षसुद्धा होत असतो. परंतु त्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की सर मेजर बंबा की निसर्ग हा लष्कराच्या शिस्तीला मानणारा नसतो किंवा तो मानणार नाही, त्याच्यावर तुमची शिस्त चालत नाही. आणि त्यामुळं त्याचा जो काही भाग आहे त्या भागाच्या अंतरंगामध्ये जाऊन तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. माणसांचा आदेश निसर्गानं कधीही मानलेला नाही आणि तो मानणार नाही. आणि याची प्रचिती आपल्याला पुढे काही काळानंतर येते. जेव्हा कादंबरी आपण वाचत जातो तेव्हा हा लहरी निसर्ग आपल्या एका तडाख्यामध्ये सगळं उद्ध्वस्त करून टाकतो आणि अनेक माणसांचा बळी घेतो. मग ही माणसं जेव्हा बळी जातात तेव्हा बळी जाण्यात चा जो प्रसंग आहे किंवा बळी जाण्याची जी कारणं आहेत ती कारणं आपण जर दूर करता आली किंवा आपल्याला ती दूर करता आली तर अनेक माणसांचे जीव वाचू. आणि ज्या माणसांसाठी हे सगळं करतो आहे त्याच्यासाठी जर हे काम नसेल तर त्यांच्या मरणाचीच केवळ थडगी जर आपल्याला उभारायची असतील तर मग या कामाचा उपयोग काय, असा एक सनातन प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु या प्रश्नाला लष्कराच्या एकूण व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही आणि यातूनच खऱ्या अर्थानं त्याचे मतभेद हे वरिष्ठांशी होतात. आणि परंतु तरीही ह्या पलीकडे जाऊन तो काम करत असतो आणि हे काम करत असताना मूल्यनिष्ठा, माणसांसाठी असणारं हे काम, त्याचबरोबर निसर्गाचा जो काही नियम आहे किंवा निसर्गाचं जे काही एकूण त्याची स्वभावधर्म आहे त्या स्वभावधर्माच्या मुळापर्यंत जाणं आणि मूळ त्याला समजून घेणं आणि नंतर आपलं जे काही ज्ञान आहे ते त्या ज्ञानाचा वापर करून या निसर्गाला आपल्याला कसं कह्यात ठेवता येईल किंवा कसं नियंत्रणात ठेवता येईल याचा विचार विश्वनाथ इथं करत असतो. परंतु विश्वनाथसारख्या एका मुळापासून त्या प्रश्नाला हात घालण्याची जी काही जाणीव आहे ती त्याच्या वरिष्ठांना नसल्यामुळे त्याच्या मनाचा कोंडमारा जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामुळं विश्वनाथ या संपूर्ण कादंबरीमध्ये एक वेगळ्या मनोभूमिकेचा, एक वेगळ्या नेचरचा माणूस आपल्याला इथं वाटतो आहे. आणि त्यामुळं त्याचं उमदेपण, त्याचं रसिकपण आणि त्याचबरोबर प्रश्नाला मुळापासून भेटण्याची त्याची असणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा परिचयसुद्धा आपल्याला या ठिकाणी होतो. अतिशय सामान्य माणसाशीसुद्धा त्याचं असणारं जे काही नातं आहे त्या नात्याचासुद्धा संबंध किंवा त्या नात्याचे अनेक प्रसंग आपल्याला या कादंबरीमध्ये ठिकठिकाणी दिसतात. मग तो ते सर्जेराव असेल किंवा ड्रायव्हर ज्ञानचंद असेल किंवा त्याचे मित्र कॅप्टन बहल असेल, सुकुमारन नायर असेल किंवा मिनू खंबाटा असेल, या सगळ्या मित्रांशी वागत असताना, जगत असताना आणि त्याचबरोबर त्यांच्याशी कामाच्या संबंधामध्ये चर्चा करत असताना, गुरखे असतील त्या ठिकाणी, लेबर जे असतं स्थानिक लेबर नेपाळी गुरखे यांच्याबरोबर सुद्धा एक माणूस म्हणून त्याचे संबंध जे असतात हे संबंध अतिशय चांगल्या प्रकारचे असतात. आणि त्यामुळं एका बाजूला विश्वनाथ मेहेंदळे हा कर्तव्य कठोर अधिकारी वाटतो, त्याचबरोबर संवेदनशील मानाचा एक रसिक वाटतो, एक कलावंत वाटतो आणि
ज्या माणसांसाठी हे आपण काम करतो आहे त्या माणसांचा सहभाग त्या माणसांचं आत्मीयता त्या कामाच्या संदर्भामध्ये असली पाहिजे. केवळ नियम आणि हे नियम माणसाच्या एकूण माणूसपणाला ते अडथळा ठरणारे आहेत या जाणीवेनं ह्या सगळ्या गोष्टींकडे विश्वनाथ पाहत असतो आणि त्यातून त्याच्या या स्वभावातून आपल्या वरिष्ठांची आज्ञा नसताना देखील ढांगामध्ये तो खांब बांधतो आणि निसटणाऱ्या किंवा त्या खचणाऱ्या त्या पहाडाला तो आधार देण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि ही गोष्ट या ठिकाणी वरिष्ठांना मान्य नसते की कुठलाही आदेश नसताना हे काम तू केलेलं आहे याच्याविषयीचं जे काही कोर्ट मार्शल आहे किंवा लष्कराची जी काही शिस्त मोडल्याबद्दलची जी काही पनिशमेंट आहे ती तुला भोगावी लागेल. आणि म्हणून त्याच्यावर चार्जशीट दाखल केलं जातं. मेजर बंबा त्याच्यावर चार्जशीट दाखल करतात की लष्करासाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाचा गैरवापर याखाली त्याच्यावर चार्जशीट भरलं जातं आणि त्याचं कोर्ट मार्शल होतं. आता या कोर्ट मार्शलमध्ये सुद्धा त्याची जी काही भूमिका आहे ते किंवा त्याचं जे मांडणं आहे हे मांडणं त्यानं अतिशय परफेक्ट किंवा अतिशय व्यवस्थितरित्या मांडलेलं आहे. अगदी लॉजिकल आपण त्याला म्हणतो तर्कशुद्ध पद्धतीनं त्यानं ते मांडलेलं आहे. आणि ते मांडत असताना काही प्रश्न मूलभूत प्रश्न त्यानं इथं उपस्थित केलेले आहेत की मी ह्या व्यवस्थेमध्ये जे आलेलो आहे ते येत असताना इथं ह्या निसर्गा संदर्भामध्ये काम करीत असताना किंवा एकूण प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत असताना इथं एक भाग म्हणून या कामाचा एक भाग म्हणून मला हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजून त्याच्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे हे माझ्या शास्त्रानं मला शिकवलेलं आहे. ज्या इंजिनिअरिंग शास्त्राचा मी अभ्यास केलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा त्याच्यामधल्या कामाला अनुसरून किंवा त्या शास्त्राला अनुसरून मी जर त्याची मांडणी केली असेल किंवा त्याची त्या पद्धतीचं काम जर केलं असेल तर ते चुकीचं कसं ठरू शकतं. त्याचबरोबर अफरातफर असा माझ्यावर जो आरोप आहे हा अफरातफर मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा माझ्यासाठी त्याचा मी वापर केलेला आहे का, तर अफरातफरीची किंवा भ्रष्टाचाराची जी व्याख्या आहे त्या व्याख्येचं सुद्धा या ठिकाणी तो प्रतिवाद करतो. आणि त्यामुळं हे अशा पद्धतीनं होऊ शकत नाही. आणि त्यामुळं दुसरा एक मूलभूत प्रश्न तो उभा करतो की प्रत्येक वेळेला लष्कराचे आदेश किंवा वरिष्ठांचे आदेश फील्डवर जो काम करत असतो त्यानं त्या प्राप्त परिस्थितीमध्ये एका बाजूला लष्कराचा आदेश किंवा लष्कराची एकूण जी प्रणाली आहे तिच्यामध्ये असं आहे की फील्डवर असल्यानं अधिकाऱ्यानं आपले निर्णय घेतले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही वरिष्ठावर अवलंबून राहिला तर परिस्थिती एकदम बदलण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये जो अधिकारी निर्णय घेत असेल तर तो चुकीचा कसा ठरू शकतो. आणि म्हणून लढाईवर असेल किंवा प्रत्यक्ष जीवनमरणाच्या प्रसंगामध्ये मग तो कुठलाही असू शकतो निसर्गाशी संघर्ष करीत असतानाचा सुद्धा तो जीवनमरणाचा प्रसंग आहे. मग त्या प्रसंगामध्ये एखादा अधिकारी जर आपल्या बुद्धीला पटेल आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी जर काम करीत असेल तर तो भ्रष्टाचाराचा मुद्दा होऊ शकतो का, ही गोष्ट या ठिकाणी तो मांडत असताना अनेक उदाहरणं तो देतो की लष्करामध्ये अनेकांना परमवीर चक्र मिळालेली आहेत आणि त्यांनी वरिष्ठांचे आदेश नसताना देखील अनेक म्हणजे पराक्रम गाजवलेले आहेत किंवा टँक फोडलेले आहेत. अब्दुल हमीदचं त्यांनी त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, तारापूरवालाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि मग असं जर असेल मग लढाई काय, तिथं ती लढाई प्रत्यक्ष दुश्मनाविरुद्ध आहे आणि इथं निसर्गाविरुद्ध आहे. पण इथंही माणसाच्या जगण्याचा संबंध आहे, मरणाचा संबंध आहे. आणि तो संबंध या ठिकाणी मी जर माझ्या विवेकबुद्धीला स्मरून तो जर घेत असेल आणि त्याच्यासाठी काही संसाधनांचा जर मी वापर करत असेल तर तो चुकीचा कसा ठरू शकतो, हा निरुत्तर करणारा प्रश्न या ठिकाणी तो विचारतो. आणि एकदम कोर्ट मार्शलच्या त्याच रूममध्ये एकदम सन्नाटा पसरतो आणि तिथून पुढे विचार प्रक्रियेला या ठिकाणी सुरू होते. आणि त्याचं एकूण जे काम आहे हे काम त्या कोर्ट मार्शलचे प्रमुख जे आहेत इंद्रसिंग बादल ते पाहतात, अनुभवतात, अनेकांच्या साक्षी घेतात. आणि तो घेतल्यानंतर एक प्रसंग या कादंबरीमधला असा आहे बघा की ते खांब 8 खांब तिथं उभे केलेले असतात ढासळणाऱ्या त्या एकूण पहाडा ला रोखण्यासाठी. तर तिथं तर 7 खांब आणि 8व्या खांबाचं तिथं काय काम आहे, तर जेव्हा ते त्याला विचारतात तेव्हा तो म्हणतात की तो माझ्यासाठी आहे, की तो मी उभा केलेला आहे, 7 खांबाचं तिथं काम आहे, पण तो 8वा जो आहे तो मी उभा केलेला आहे, कदाचित माझंही स्मारक म्हणून तो खांब आहे. तर हा हे जे उत्तर आहे आणि तिथं असणारं जे लेबर ते लेबर त्या ठिकाणी इंद्रजित सिंग बादल जेव्हा पाहणी करायला जातात तेव्हा ते म्हणतात की साहेब हे बेकायदेशीर केलेलं काम आहे विश्वनाथ साहेबांनी आणि मग ते तुम्ही पाडून टाकणार आहात का, तर ते कृपा करून पाडू नका.
तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या त्या सर्वसामान्य मजूर लोकांनी विचारलेला जो प्रश्न आहे किंवा त्यांना जे काही सांगितलेलं आहे त्याचा विचार जेव्हा कर्नल बादलसारखी व्यक्ती करते कोर्ट म्हणून मार किंवा त्याचे प्रमुख म्हणून जज म्हणून तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की या माणसांची कमिटमेंट या माणसांची अटॅचमेंट या कामासाठी लागलेली आहे आणि ज्या उदात्त हेतून हे काम झालेलं आहे हे काम या ठिकाणी खूप वेगळं आहे आणि त्यामुळं या गोष्टी तो ते जाणवत आहे. 20 वर्ष काम केलेला सुभेदार साहेबासारखा माणूससुद्धा त्या ठिकाणी अगदी कुठलाही प्रश्न नाही विचारतो तो काम करतो आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न या ठिकाणी जो निर्माण होतो आहे तो या प्रकारचा आहे की हे सगळं घडत असताना या संपूर्ण व्यवस्थेमध्ये विश्वनाथनी स्वतःसाठी काय केलेलं काय केलेलं आहे की रात्रंदिवस काम करून ते पूर्ण केलेले आहे. ते कर्नल राईटना प्रश्न विचारतात की जिमी की हे काम करण्यासाठी तुझ्या अंदाजात तू आता चीफ इंजिनियर आहेस तर या कामासाठी किती काळ लागेल. तर त्यांनी सांगितलेलं उत्तर कर्नल राईटनी सांगितलं आहे की त्याला 20 दिवस लागतील. 20 दिवसाशिवाय हे काम होऊ शकणार नाही. पण हे काम तर इथं 10 दिवसातच पूर्ण झालेलं आहे. मग 10 दिवसामध्ये काम करण्यासाठीची लागणारी जी काही उमेद आहे लागणारी जी काही गरज आहे किंवा त्याची जी काही मनातून येणारी जी भावना आहे त्यातून ते काम पूर्ण झालेलं आहे. रात्रंदिवस या लेबरनी ते काम केलेलं आहे आणि कुठलीही निष्ठा असल्याशिवाय किंवा त्या उपयोगितेच्या पाठीमागं असणारं कारण असल्याशिवाय अशी कामं होत नसतात हे कर्नल बादल या जजला या कोर्ट मार्शलच्या जजनं इथं कळतं आणि मग त्या काही निर्णय ते घेतात आणि शेवटी कोर्ट मार्शलच्या त्या रूममध्ये निर्णय होतो की लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे हा स्वतंत्र प्रज्ञा असलेला तरुण आहे आणि त्याचबरोबर लष्कराची शिस्त एका बाजूला आहे आणि त्याची स्वतःची प्रज्ञा एका बाजूला आहे. एक अतिशय उत्तम असणारा माणूस एक अतिशय उत्तम असणारा अभ्यासक त्याचबरोबर इंजिनिअरिंग शास्त्राचा विद्यार्थी आणि एका लष्करी शिस्तीमध्ये काम करत असताना त्याची जी होणारी या ठिकाणचा जो मानसिक संघर्षाचा भाग या ठिकाणी आहे त्यातून त्याला जे करावं लागलेलं आहे तर ते या ठिकाणी अतिशय त्रासाचं आहे. आणि एका बाजूला लष्करी शिस्त आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र प्रज्ञा यांचा समन्वय किंवा यांचा मेळ कसा घालायचा. परंपरागत लष्करी शिस्त किंवा परंपरागत व्यवस्था जर जपायची असेल तर स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण या ठिकाणी कितपत योग्य ठरू शकतात असाही प्रश्न मूलभूत प्रश्न इथं निर्माण होतो. आणि शेवटी इंद्रजित बादल या संपूर्ण केसचा जो निकाल सुनावतात तो या प्रकारचा आहे की विश्वनाथ मेहेंदळेसारखा त्यानं जे काम केलेलं आहे ते अतिशय उदात्त हेतूनं काम केलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची अफरातफर मला जाणवत नाही आणि ज्या माणसांसाठी काम केलेलं आहे ज्या मूल्यांसाठी तो झगडतो आहे ज्या मूल्यांसाठी तो या ठिकाणी लढा देतो आहे तो वरिष्ठांना पूर्व कल्पना देऊन त्यानं तो केलेला आहे. परंतु व्यवस्थेनं त्याला प्रत्युत्तर न दिल्यामुळं किंवा त्याला प्रतिसाद न दिल्यामुळं तो हे काम करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे. या ठिकाणी असं जाणवतं आहे की अशा स्वतंत्र प्रज्ञेचा तरुण अशा स्वतंत्र विचारांचा तरुण लष्कराच्या शिस्तेमध्ये बसू शकत नाही. सबब त्याची सेवा या ठिकाणी समाप्त करण्यात यावी आणि त्याला मूळ त्याच्या सिव्हिल लाईफमध्ये पाठवण्यात यावं आणि तो करार रद्द केला जातो आणि विश्वनाथचं या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधलं जे काही काम आहे ते इथं थांबलं जातं आणि विश्वनाथ आम्हा पुन्हा मूळ आपल्या सिव्हिल लाईफकडे किंवा सिव्हिल जीवनाकडे तो वळतो. हा एकूण जो कालखंड आहे हा विश्वनाथ मेहेंदळेला व्यक्त करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो पुरेसाही आहे. विविध प्रसंग आहेत आणि या विविध प्रसंगातून हा विश्वनाथ कशा पद्धतीनं व्यक्त होतो कशा पद्धतीनं त्या घटनाप्रसंगातून आपल्याला कळत जातो माणूस म्हणून इंजिनियर म्हणून अधिकारी म्हणून आणि त्याचबरोबर वरिष्ठांना या ठिकाणी आपला कनिष्ठ कशा पद्धतीचं बिहेव करतो या सगळ्या घटनाक्रमातून हा विश्वनाथ तुमच्या आमच्या मनाची पकड घेतो. आणि हा कादंबरी संपते आणि विश्वनाथ आपल्या मनामध्ये सदैव रेंगाळत राहतो. म्हणून विश्वनाथचं हे जे काही विश्वनाथची जी व्यक्तिरेखा आहे ही व्यक्तिरेखा या कादंबरीमध्ये महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. आणि हे ज्याच्या पार्श्वभूमीवर घडतं आहे किंवा ज्या अधिकाऱ्याच्या बरोबर त्याचा हा संघर्ष होतो आहे वरिष्ठ ते मेजर बंबा आहेत. या मेजर बंबांच्या संदर्भामध्ये आपण पुढील तासाला चर्चा करणार आहोत. मेजर बंबाला आपण पुढील तासाला समजून घेणार आहोत. धन्यवाद.